या ठिकाणी काही वयोवृद्ध देखील ज्यांचं या ठिकाणी पुनर्वसन केले, तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तर आजी नेमकं घडलं काय? घडलं म्हणजे काय, आजी 4 दिवस थोडा थोडा पाऊस आला होता आणि आम्ही रोज काम धंद्याला जाणार सगळी मजुरी लोक, आणि रविवारी आम्ही बाजार करून आलो संध्याकाळी 10 वाजता अगदी आमच्या फुलावर भरपूर पाणी आलं. मग रात्रीचं आम्ही बुडगा मांडेवडं आपलं बाहेर कसं आम्ही पडलो, कारण असा मोठा महापूर येईल असं आम्हाला काही वाटलं नाही. हो, आमची चिल्ली पिल्ली घेऊन असा अंगावर धडतो आमचा सगळा समाज बाहेर पडलेला, साखरवाडी, साठेनगर, पंचलनगर, अनेक इतर गावातली, मौलानगर, सगळे आम्ही अंगावर धडतो बाहेर पडलो. आमची 4 गावात 4 मुलं, काही तर थोडे यायची, राहता हे पाणी थोडं थोडं ओसरती म्हणते ती, राहता काय करायचं आहे. आम्ही आता इथं आहे पथकराव कदमांच, त्याच माणसं आम्हाला सगळ्यांनी सगळ्या माणसांनी आम्हाला कदम साहेब सगळे सर बोटम बाळासाहेबांना आम्हाला त्याचा बंधुराजा सगळे साहेबांचा जावाय बापू सुद्धा येऊन आमचं सगळं संरक्षण तुमचं कसं आहे, जेवणखान कसं आहे. बाळासाहेब आमच्या पंक्तीनं बसून जेवण गेल्यात, तुम्हाला जेवण कसं घालते खरं त्यांना सुद्धा कदम येऊन गेले तिथं. बाळासाहेब येऊन गेल्यात पंक्तीला जेवण गेल्यात, त्यातून बाळासाहेबच म्हणतो या नाव घेत नाही आम्ही बाळासाहेब म्हणतो त्याचं. तर याने सगळं आमचं औषध पाणी सगळे मिरजाची भारती दवाखाना सगळ्याचं आणून ठेवलेलं, आमचा गोरगरिबासाठी आणून ठेवलेलं, कुठलं काय कमी नाही, खाण्यापिण्याचाही सगळे उचित झालेलं आहे. आमचं मुलं बाळ सगळे आनंदात, आत्ता आम्ही आनंदात आहे. तर घरं गेल्यानंतर आम्हाला काय कुठं काय होतंय का अटॅक येतोय आम्हाला, आमचा संसार बघून आम्हाला 1 रुपया हजरी होती तो आपण रोजगार करून आमच्या महिला सगळ्या साठेनगरमधला रोजगार करून कौलाची घरं साधी घरं आमची होती सगळं साफसफाई झालं आहे. तर आता लहान चमच्या लहान बाळाला दूध पाजायला का औषध पाजायला चमच्या घरात कुणाच्या राहिलेला नाही का आम्हाला सुद्धा. शासनाकडून काय तुम्ही मागणी करा? शासनाकडे आता आम्हाला ह्या इथनं आम्हाला गेलं तर आम्ही राहायचो कुठं, आम्हाला निवारा पाहिजे, आम्हाला करून खायला भांडीकुंडी हातराय काम राहिला, आम्हाला काय जिकडं आम्ही कुठे जाऊन राहायचं, तर आम्हाला कुठं राहण्याची शिस्त तुम्ही करा. आमचं असं सरकारला माझं मागणं आहे. मी किती थोडा दिवस आहे आता मी लय दिवस नाही कर बाळ गोपाळासाठी सगळ्या जनतासाठी ह्या माझं हृदय भरून आलेलं. आता सगळ्या जगात 2005 पण पूर तुम्ही बघितला आणि ह्यो पण बघितला पण एवढं पाणी कधी सुद्धा आलेलं नाही, आणि आम्हाला असा धोका होईल एवढ्या समाजात आमच्या मला काय असं वाटलं नाही. पण आता भरपूर आबन थपक्या ही पाणी आलं, तर आता आमचं माझं असं म्हणणं आहे मी थोडं दिवस आहे लय दिवस नाही खरं या बाळ गोपाळांचा बुसल्या डुईला, तर आम्हाला कुठंही पचाव मैलाव कुठंही आम्हाला जागा द्यायलाच पाहिजे ना, आम्हाला घर होऊन करून द्यायलाच पाहिजे. आम्हाला तुम्ही 4 पैसे देणार आम्ही चिरमुर पुटानं खाणार, आम्ही कुठं जाऊन राहणार सांगा मला. राहायला तेवढ्या आमची शिस्त करावा का, हतराय कांबरायला राहायला आणि करून खायला पाहिजे आम्हाला. आणि पाणी आमच्या घरात तवा नाही, लाटणं पळपण आमची भांडी सगळी बाग गेलेली. आजीने खूप भावुक प्रतिक्रिया दिले. खरं तर सगळ्या स्वयंसेवी संस्थांनी, शासनाने आणि सर्व नेतेमंडळांनी, प्रशासनाने ही जी पूरग्रस्तातून जी कुटुंबांची हानी झालेली आहे, फार प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ती हानी झालेली आहे आणि ती न भरून येणारी अशी हानी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती देखील ह्यांच्या आरोग्याच्या बाबतीत असेल किंवा ह्यांचं ज्यावेळी आता खऱ्या अर्थानं पूर ओसरल्यानंतर जे पुनर्वसन होणार आहे त्या बाबतीत शासनाने अत्यंत गांभीर्याने ह्या गोष्टीकडे पाहायला पाहिजे आणि क्विकली ह्या सगळ्या गोष्टी हाताळायला हव्या. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing Shiv Pratap Academy was the best decision. Shiv Pratap Academy mein mi yashasvi zalo, tumhi suddha yashasvi va. Chintan tumhi sa